शक्ती पक्षाचे परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार गुरुदेव द्वारकानाथ कांदे यांच्या प्रचाराला मंगळवारपासून प्रारंभ झाला असून ठिकठिकाणी त्यांच्या प्रचाराला मतदारांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. गुरुवारी गुरुदेव द्वारकानाथ कांदे यांच्या निफाड विधानसभा मतदारसंघात परिवर्तन यात्रा करण्यात आली. यावेळी वडाळी नजीक शिरसगाव कोकणगाव साकोरे दीक्षितवाळे दात्याने ठेरगाव ओने मौजे सुकेना कसबे सुकेना येथे परिवर्तन यात्रा करण्यात आली. ठिकठिकाणी मतदारांच्या गाठी भेटी घेण्यात आल्या. जनसामान्यांच्या हितासाठी कार्य करणाऱ्या उमेदवार गुरुदेव कांदे यांनी मतदारांना परिवर्तनाची ग्वाही दिली. यावेळी नागरिकांशी गुरुदेव कांदे यांनी संवाद साधला. उमेदवारीची वेळ अशा छोट्याशा गावात काय यावी, तर गोदाकाठचा आमचा भाग आहे. समजा जो आमदार निवडून जातो तो गोदाकाठला मतदान झाल्यामुळे जातो किंवा छोट्या गावांमधून आपण उचलल्यामुळे जातो. पण भरण्याचे गाव जर पिंपळगाव कधी ह्या गावात आमदारकी तिथं नाराज झाली, कधी ह्या गावात आमदारकी तिथं नाराज झाली, म्हणजे कधी 25 वर्षापासून असाच खेळ चालू आहे. निफाड तालुक्याच्या राजकारणाचा 25 वर्षापासून असाच खेळ चालू आहे. पण निफाड तालुक्याला जे पडलेले काही प्रश्न आहे किंवा निफाड तालुकावासियांना जे काही पडलेले प्रश्न आहे याच्यात कोणी लक्ष घालीत नाही. मी गेले 6 महिन्यापासून याच्यात उतरलो, कामाचा धडाका लावला. छोटे छोटे काम आहे, जसे रेशन कार्ड असतील, अंत्योदय योजनेला लिंक करून 750 रेशन कार्ड वाटले, आदिवासी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेला. तिथे जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की ही अट रद्द करता येणार नाही. 1949 ची जी अट आहे जातीच्या दाखल्यासाठी, ती अट रद्द करता येणार नाही. परंतु आपण याच्यामध्ये पंचमंडळी नेमून याच्यामध्ये काहीतरी तोडगा काढू. पण इलेक्शन नंतर आम्ही हे काम करू, आम्हाला इलेक्शनचं खूप मोठं भोदरेशन आहे, त्याच्यामुळे आम्ही हे नंतर काम करू. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला महत्व आहे. त्याच्यानंतर विषय राहिला, माझ्याकडे काही शिष्टमंडळ आलं होतं जिल्हा बँकेचं कर्जदारांचं, का ज्यांना लिलावाच्या नोटिसा निघालेल्या आहे. 7,500 मित्रांनो शेतकरी, 7,500 मी म्हणत नाही, त्यांची पण इच्छा नाही कर्ज बुडवायची. शेतकरी कधी कर्ज बुडवत नाही. प्रत्येक गावात तात्यांनी सांगितलंय की किती उद्योगपतींना किती कर्ज माफ आतापर्यंत झालेलं आहे आणि शेतकऱ्याचं कर्ज किती आहे. शेतकऱ्याची मानसिकता कर्ज बुडवण्याची नाही, तो जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो, त्याची कर्ज बुडवायची मानसिकता नाही. आम्ही त्यांना आश्वासन दिलं, एआरला फोन केला, दमवाजा विनंती केली की कोणत्याही जमिनीचा लिलाव झाला नाही पाहिजे. त्या लिलाव घेणारा तो सक्का भाऊ असो, वाड्यातला असो त्या, किंवा गावकरी असो किंवा उद्योगपती हो, कुणी जरी तिथं आलं तर त्याच्याविषयी काहीतरी घडण्याची दाट शक्यता आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं जोपर्यंत तुम्ही वरतून काही आदेश आणती नाही तोपर्यंत आम्ही काही लिलाव करणार नाही. त्यांनी आता जरी लिलाव केला तरी इथून लवकर जाऊन आम्ही तो लिलाव बंद करू. आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही कोणत्या क्षणी लिलाव करा, तुम्ही पेपरबाजी चालू राहू द्या, पण लिलाव करू नये. आमचं मत नाही की त्यांनी कर्ज भरू नये. आम्ही हायकोर्टात गेलो, रिट दाखल केलं. आता त्याच्यामध्ये तारीख पडेल कोर्ट चालू झाल्यानंतर, आता सुट्टे आहे. आणि आम्ही त्याच्यात मागणी केली हायकोर्टाची, हायकोर्टाचे पूर्वीच आदेश असे आलेले की वसूल हा झालाच पाहिजे. आम्ही त्याच्यामध्ये मागणी केली की आम्हाला 4 ते 5 वर्षाचे इन्स्टॉलमेंट किंवा हप्ते करून द्या, आम्ही कर्ज भरायला तयार आहे. आणि ते कर्ज जर भरलं गेलं तर दोन्ही कारखान्यांचे जे ग्रॅज्युएटी थकलेली कामगारांची ती कारखाना आहे. कारखान्याविषयी काय जास्त बोलायचं, प्रत्येकाला माहिती आहे कारखान्याची अवस्था काय. 25 वर्षापासून हा आवाज कोणी शासन दरबारी उचलला नाही, काय हरकत आहे, प्रयत्न केले नाही. शासनाने जर जिल्हा बँकेत कोण जिल्हा बँकेचं जे कारखान्यावर कर्ज आहे त्याच्यामध्ये जर काही तडजोड केली किंवा काही त्याच्यातून काही मार्ग काढला तर शेतकऱ्यांकडून किंवा शेअर धारक परत पैसे गोळा करतील, चांगला अधिकारी नेमतील आणि त्या कारखान्यात नवीन मशिनरी टाकून आपल्याकडे सगळं स्ट्रक्चर उभं आहे, जागा आहे, तो कारखाना चालू होऊ शकतो. ड्रायपोर्ट चालू होणार आहे, हे होणार आहे, ते होणार आहे, अजून तर काही काही चालू झालं नाही. कोणी ते कोणताही लोकप्रतिनिधी त्याच्याविषयी आवाज उठवत नाही. मध्यंतरी केंद्र शासनाने कांद्याची निर्यात बंदी केली, त्यावेळेस आपले लोकप्रतिनिधी सगळ्यात पुढे कांद्याची माळ घालून होते. सगळ्यांनी टीव्हीवर पाहिलं असेल, व्हॉट्सअपला पाहिलं असेल. त्याच्यानंतर महिना 2 महिन्यामध्ये त्याच केंद्र शासनाचा यांची युती झाल्यानंतर मांडीला उभं बसले. कोणीही शेतकऱ्यांविषयी बोलत नाही. आमचे बच्चू भाऊ असतील, संभाजीराजे असतील किंवा राजू शेट्टी असतील, हे शेतकऱ्यांविषयी बोलतात आणि यांच्या चारित्र्यावर कोणताही डाग नाही, म्हणून आपण त्यांचं नेतृत्व मान्य केलंय. कदाचित हे जर कॅबिनेटमध्ये जाऊन बसले
तर आपल्या तालुक्याला एकही प्रश्न उरणार नाही ही मी ग्वाही देतो. त्याच्यानंतर राहिला विकासाचा मुद्दा. मी तुम्हाला सांगतो, जर सत्तेमध्ये आपले नेते बसले तर किमान 1000 कोटी निधी तालुक्याला आणल्याशिवाय मी राहणार नाही. तिथं आमदार हो नाही तर नाही हो, फक्त तुम्ही मला मताच्या रूपाने दान द्या, मी नक्कीच आमदार होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. या प्रचाराप्रसंगी गुरुदेव कांदे यांना मतदारांनी देखील उत्तम असा प्रतिसाद देत त्यांना पाठिंबा असल्याचं मतदारांनी सांगितलं. वृत्त संकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.